आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कांदा पिकासाठी महत्त्वाचे दोन टॉनिक आपण मराठी भाषेत पोषके असे म्हणतो आजकाल मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे टॉनिक उपलब्ध आहे परंतु मित्रांनो इतर कोणतेही टॉनिक आपण पिकासाठी वापरा किंवा नका वापरू परंतु कांदा पिकासाठी हे दोन टॉनिक नक्की आणि अवश्य वापरा यामुळे आपल्या कांदा पिकाच्या उत्पन्नातही आपल्याला चांगली वाढ बघायला मिळेल शिवाय पिकांना लागणारे महत्त्वाचे घटक पण भरून निघतील सर्वसाधारणपणे कांद्यासाठी दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीत कांद्याची मांड जाडी होण्यासाठी एक टॉनिक फवारले पाहिजे तसेच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सुद्धा कांद्यासाठी टॉनिक हे महत्त्वाचं कार्य करते सर्वात आधी बघूया सुरुवातीच्या अवस्थेत कांद्यासाठी पहिले टॉनिक आपण कोणते फवारू शकता किंवा वापरू शकता व त्यानंतर सर्वसाधारणपणे दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये आपण कांद्याची जी मांड आहे ती जाडी करण्यासाठी कोणते टॉनिक आपण वापरू शकतो मित्रांनो कांदा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कुठेही स्किप न करता एक छोटीशी विनंती तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता हाच व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जर फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा फॉलो करा व्हिडिओला पण लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तशी मित्रांनो मार्केटमध्ये कांद्यासाठी बरेचशी बऱ्याचशा कंपन्यांची बरेचशी कंटेन असलेली टॉनिक उपलब्ध आहे परंतु आपण या व्हिडिओमध्ये आज जे टॉनिक सांगणार आहोत इतर टॉनिक तुम्ही वापरा किंवा नका वापरू पण हे दोन टॉनिक अवश्य वापरा चला तर वळूया आपल्या व्हिडिओकडे पहिलं टॉनिक मी तुम्हाला रिकमेंड करतो ते म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण याला इंग्रजी भाषेमधून मायक्रोन्यूट असे म्हणतो मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांचे बऱ्याच प्रकारचे मायक्रोन्यूटेंट उपलब्ध असतात एक सिम्पल किंवा साध्या फॉर्ममध्ये असतं तर दुसरं चिलेटेड मायक्रोन्युट्रेन म्हणून मिळतं मित्रांनो तसं पाहिलं तर हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे परंतु सर्वच पिकांना हे टॉनिक म्हणून काम करतं चिलेटेड स्वरूपाचे मायक्रोन्युट्रेन पिकाला पानामधून लगेच घेता येते किंवा लगेच उपलब्ध होते हे आपण स्प्रेमधून देऊ शकता आपण पिकांना नेहमीप्रमाणे रासायनिक खते मात्र देतो पण सूक्ष्म अन्नद्रव्य बरेच शेतकरी देत नाही त्यामुळे मित्रांनो जरी आपण सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीतून देऊ शकलो नाही परंतु स्प्रेमधून एकदा तरी एक दोन वेळेस तरी दिले पाहिजे मार्केटमध्ये मा हजारो कंपन्यांचे मायक्रोन्युटेंट वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे आपण कोणत्याही एका चांगल्या कंपनीचे खरेदी करू शकता याचं वापरायचं जे प्रमाण आहे मित्रांनो ते दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम ते अडीचशे ग्रॅमपर्यंत आपण वापरू शकता तसं पिकानुसार काही लहान पिकांना अर्धा ग्रॅम म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅमसुद्धा वापरतात चिलेटेड मायक्रोन्यूटन फवार फवारताना मात्र मित्रांनो एक काळजी घ्यायची आहे शक्यतो हे एकटेच फवारावे यामध्ये इतर कोणतेही कीटकनाशक किंवा की बुरशीनाशक मिक्स करू नये कारण मित्रांनो हे ऑलरेडी सहा सात घटकांचं मिश्रण असतं जसं की झिंक मॅग्नेशियम फेरस बोरान मोबाईल कॉपर सल्पर इत्यादी याचा स्प्रे करण्याचा महत्त्वाचा टायमिंग आहे मित्रांनो कांद्याची लागवड झाल्यानंतर सर्वसाधारणपणे एकवीस दिवसानंतर म्हणजे आपण कांद्याला तणनाशकाचा फवारा घेत असाल तर तन्नाशकाचा फवारा घेतल्यानंतर सर्वसाधारणपणे आठ दिवसानंतर याचा आपण स्प्रे करू शकता किंवा तन्नाशक मारण्या अगोदर सर्वसाधारणपणे तीन ते चार दिवस याचा आपण स्प्रे करू शकता सर्वसाधारणपणे कांद्याच्या एक महिन्याच्या स्टेजमध्ये याचा एकदा नक्की उपयोग करा चला तर मग बघूया दुसरं टॉनिक कांद्यासाठी जे महत्त्वाचं आहे सर्वसाधारणपणे कांद्याची जी स्टेज आहे ती दोन ते अडीच महिन्याची असते त्या स्टेजमध्ये आपल्याला हे दुसरं टॉनिक फवारायचं आहे यासाठी मित्रांनो काही अटी आहे कांद्याची आपली वाढ सर्वसाधारणपणे चांगली झालेली पाहिजे कांद्याची जे नाळ आहे ते व्यवस्थित लांबलेले पाहिजे हे जे टॉनिक आहे मित्रांनो हे कांद्याची जी वाढ आहे ते नियंत्रित करतं त्यामुळे कांद्याची जी मांड आहे ती त्याची जाडी वाढते किंवा जर आपले कांद्याचं पीक दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीत कांद्याची जी वाढ आहे ती व्यवस्थित झालेली नसेल तर हे टॉनिक तुम्ही शक्यतो टाळा जर चांगल्या प्रकारे वाढ आपली झालेली असेल मांड पण लांब झालेली असेल तर आपण हे टॉनिक वापरू शकतो यामध्ये टेक्निकल आहे मित्रांनो मेपिक्वेट क्लोराईड पाच टक्के ॲक्वे सोल्युशन हे टेक्निकल असलेले कोणत्याही कंपनीचे आपण खरेदी करू शकता जसे की मार्केटमध्ये खुशाली चमत्कार अजून बऱ्याच काही नावाने मिळते मित्रांनो नेमकं या टॉनिकचं कार्य काय आहे या टेक्निकलचं नेमकं का कार्य काय आहे जर हे टॉनिक योग्य स्टेजमध्ये फवारले गेले तर पिकाची जी वाढ आहे ती मित्रांनो नियंत्रणात येते शेंड्याची वाढ नियंत्रणात आल्यामुळे जी खोडाची जी, जी, जी जाडी आहे ती वाढते तसेच एका प्रकारे पिकामध्ये अन्नद्रव्याची साठवण होते अंध्यासाठी हा स्प्रे आपण दोन ते अडीच किंवा पावणे तीन महिन्याच्या स्टेजमध्ये वापरला त्याला एक अटेच अशी आहे की कांद्याची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे झालेली पाहिजे जर आपण या स्टेजला फवारा केला तर कांद्याची मांड जाडी होऊन कांदा पोसण्यास मदत होते तसेच कांद्याची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा अन्नद्रव्याची साठवण झाल्यामुळे वाढण्यास मदत होते तसेच कांदा उत्पन्नातही आपल्याला चांगली वाढ मित्रांनो शेवटी बघायला मिळते यामुळे मित्रांनो हे दोन टॉनिक कांद्यासाठी खूप उपयुक्त आहे हे आपण अवश्य वापरा व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारची टेक्निकल माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हाच व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो लाईक व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद चाला भेटूयाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार